हाय स्टुडंट्स मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये एम एस टी सी टी सिरीजच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण सुरू करणार आहोत क्रिस्टल स्ट्रक्चर या टॉपिकला ऑलरेडी आपण सॉलिड स्टेट हा लेसन स्टार्ट केला होता यामधला आपला सेकंड नंबर टॉपिक टॉपिक नंबर टू दॅट इज क्रिस्टल स्ट्रक्चर्स या संबंधित तुम्हाला थेरी लेक्चर्स बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी माझी लिंक शेअर केलेली आहे so, सो प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या संबंधित थेरी लेक्चर्स सगळे बघू शकतात चला तर आपण एमसीक्यूला सुरुवात करूया सो so, दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू क्यू हा आपला पहिला एमसीक्यू आहे मित्रांनो बघा द फोर्टीन टाईप्स ऑफ अ लॅटिस इज डिस्क्राईब बाय कोणी डिस्क्राईब केले होते फोर्टीन टाईप्स सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे लॅटिसचे फोर्टीन टाईप्स कोणी डिस्क्राईब केले होते ऑप्शन्स आर य ब्राविस हृदय लेविस कि नेल बोर कोण so, right? so, 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 आहे बघा सो ओनली सायंटिस्ट दॅट इज फ्रेंच मॅथमॅटिशियन फ्रेंच मॅथमॅटिशियन होते ब्राविस यांनी आपल्याला फोर्टीन डिफरंट टाइप्स ऑफ लॅटिस एक्सप्लेन केले होते राईट सो लॅटिसचे टाईप्स कोणाकडून मिळाले आपल्याला ब्रॅविसकडून कडून मिळाले सो चला तर आपण नेक्स्ट एम क्यू जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट दॅट इज नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टम्स आर प्रेझेंट बघा टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टम्स किती आहेत सो टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टम्स आर प्रेझेंट इज य सेवन करेक्ट ऑप्शन काय याचा आन्सर काय सेवन मग आता सेवन कसे आले तरी मित्रांनो तर बघा ब्रॅविस हे जे सायंटिस्ट होते या सायंटिस्टने आपल्याला काय केलं होतं रे ब्रॅविस या टाय सायंटिस्टने आपल्याला टोटल फोर्टीन टाईप्स ऑफ लॅटिस सांगितले होते आणि या फोर्टीन टाइप्स ऑफ लॅटिसला सेवन मेन टाइप्स दैट इज सेवन क्रिस्टल सिस्टिम्समध्ये डिवाईड केले होते सो तुम्हाला जर लॅटिस विचारले तर ऑप्शन हो असेल फोर्टीन आणि तुम्हाला जर क्रिस्टल सिस्टम्स विचारले तर आन्सर असेल सेवन गलत करायची नाहीये चला आपल्या नेक्स्ट एम बी कडे जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट एम सिक्यू स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिडचं स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट विचारलंय सो सगळ्यांना माहित असेल आपल्या बॉडीचं स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट काय असतं रे सेल करेक्ट सो सिमिलरली कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर त्याचं पण रिपीटिंग युनिट काय असतं युनिट सेल काय असणार आहे त्याचं स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट काय असणार आहे युनिट सेल सो करेक्ट आन्सर इज युनिट सेल सो व्हॉट इज मिन बाय लॅटिस बेसिस स्पेस लॅटिस काय असणार आहे बघा व्हॉट इज मीन बाय लॅटिस जर मी एखाद्या क्रिस्टलची थ्री डी अरेंजमेंट करतोय थ्री डी अरेंजमेंट इन अ स्पेस ओके थ्री डी अरेंजमेंट इन अ स्पेस अशी थ्री डी अरेंजमेंट केलेली आहे बघा स्पेसमध्ये सो या थ्री डी अरेंजमेंटला म्हटलं जातं लॅटिस ओके थ्री डी अरेंजमेंट इन अ स्पेस इज कॉल्ड अ लॅटिस आणि या लॅटिसच्या या पॉइंटला म्हटलं जातं लॅटिस पॉईंट आणि या लॅटिस्ट वरती आपण कुठलाही पार्टिकल किंवा कुठलाही ज्या वेळेस अरेंज करतो तर त्या कन्स्टिट्युएंटला म्हटलं जातं बेसिस सो कन्फ्युजन करायचं नाही सो बेसिस म्हणजे काय तर असा कॉन्स्टिट्युअंट जो आपण लॅटिस पॉइंटवर अरेंज करतो अँड व्हॉट इज मीन बाय लॅटिस लॅटिस इज नथिंग बट अ थ्री डी अरेंजमेंट इन अ स्पेस स्पेसमध्ये केलेली थ्री डी अरेंजमेंट ओके थ्री डी अरेंजमेंट इन अ स्पेस स्पेसमध्ये असलेली थ्री डी अरेंजमेंट म्हणजे लॅटिस लॅटिसच्या पॉईंटला म्हणायचं लॅटिस पॉईंट आणि या लॅटिस पॉईंट वरती आपण जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज करतो त्याला म्हणायचं असतं बेसिस सो दिस इज ऑल अबाउट द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट काय असणार आहे आन्सर याचं युनिट से सो चला आपल्या नेक्स्ट एम क्यू कडे जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू हाऊ मेनी नंबर ऑफ एटम्स प्रेझेंट इन अ बीसीसी ए वन ऑफ द फेवरेट एमसी आहे मित्रांनो हा बीसीसी म्हणजे कुठे नंबर ऑफ ॲटम्स असतात सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी तुम्ही स्टडी केला असेल दॅट इज सिम्पल क्युबिक हॅव्हिंग अ वन ॲटम वॉट इज अबाउट द बी सी सी बी सी मध्ये किती असतात टू ॲटम्स अँड वॉट अबाउट द एफ सी सी तर एफ सी मध्ये टोटल असतात फोर ॲटम्स हे विसरायचं नाही आहे अगदी सोपं आहे तुम्हाला एम एस टी सी टीला असे क्वेश्चन्स येऊ शकतात सो याला कन्फ्युजन करायचं नाही सो आन्सर काय असेल तर मित्रांनो इथे आपलं सो आन्सर इज ऑप्शन ए दॅट इज टू सो बी सी मध्ये असलेले नंबर ऑफ ॲटम्स किती असणार आहे टू चला मित्रांनो आपल्या नेक्स्ट एमसी क्यूकडे जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट एमसी क्यू कॉर्डिनेशन नंबर ऑफ अ सिंगल पार्टिकल इन एफ सी सी बघा कॉर्डिनेशन नंबर विचारलेला आहे तुम्हाला इथे फर्स्ट ऑफ ऑल कॉर्डिनेशन नंबर काय आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा कॉर्डिनेशन नंबर आपल्याला दोन चॅप्टर्समध्ये वेगवेगळा बघायला मिळतो एक असतो आपल्याला कॉर्डिनेशन नंबर कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज इनऑर्गेनिक चैप्टर आहे बघा कॉर्डिनेशन कंपाऊंड सो या कॉर्डिनेशन कंपाउंड मध्ये पण कोऑर्डिनेशन नंबर टर्म आलेली आहे आणि आपण जो चॅप्टर बघतोय दॅट इज सॉलिड स्टेट या सॉलिड स्टेट मध्ये देखील कॉर्डिनेशन कंपाऊंड ही ट सॉरी कॉर्डिनेशन नंबर ही टर्म आलेली आहे सो सॉलिड मध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर इथे काय असणार आहे बघा मित्रांनो ज्यावेळेस एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे हा समजा सेंटरचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आणि हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इतर चार नंबर ऑफ पार्टिकल्सला समजा अटॅच असेल ओके okay, तो जर अशा वेळी अटॅच असेल तर हा जो सेंटरचा पार्टिकल आहे या पार्टिकलचा जर तुम्हाला कॉर्डिनेशन नंबर विचारला तर या सेंटरच्या पार्टिकलचा कॉर्डिनेशन नंबर असेल फोर का फोर आहे तर तो, तो फोर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला अटॅच असल्यामुळे त्याचा कॉर्डिनेशन नंबर आहे फोर सो लक्षात ठेवायचं आहे की सॉलिड स्टेटमध्ये कॉर्डिनेशन नंबर काय असतो की कुठलाही पार्टिकल ऑर्डर किती पार्टिकलला अटॅच आहे ऑन द हॉप ऑफ दॅट अशा वेळी तुम्हाला सांगितलं जातं की त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती आहे सो इन केस ऑफ एफसीसी एफसीसी मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की कॉर्डिनेशन नंबर किती असणार आहे मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये लिहून देतो बघा लक्ष द्या इकडे ज्यावेळेस तुम्हाला जर समजा सिम्पल क्युबिक विचारला असेल तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे कॉर्डिनेशन नंबर असतो सिक्स जर तुम्हाला बीसीसी विचारला असेल तर त्यासाठी कॉर्डिनेशन नंबर असतो एट लक्षात ठेवायचं व्यवस्थित त्यानंतर जर तुम्हाला एच सी पी विचारला असेल तर एच सी पी मध्ये कॉर्डिनेशन नंबर असतो ट्वेल्व आणि इन द लास्ट दॅट इज एफ सी सी विचारला असेल तर एफ सी साठी सुद्धा कॉर्डिनेशन नंबर असतो ट्वेल्व सो so, कन्फ्युजन करायचं नाही बघा प्रत्येकाचे कॉर्डिनेशन नंबर मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेले आहे तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन साठी अगदी 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 जास्त मदत होणार आहे सो so, बघा इथे एफ साठी कॉर्डिनेशन नंबर काय असणार आहे मित्रांनो सो एफ साठी कॉर्डिनेशन नंबर आहे ट्वेल्व सो दिस इज अवर करेक्ट आन्सर सी ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे चला आपण आता नेक्स्ट एमसी क्यूकडे जाऊया तुम्हाला सी क्यू आवडत असतील मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तसंच माझी टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सो टेलिग्राम चॅनलच्या लिंकला देखील व्हिजिट करून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात ओके सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केलेला आहे सो तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही माझ्यासोबत व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतात चला आपण आपल्या नेक्स्ट एम सी क्यूकडे जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू बघा एकदम नवीन एमसीक्यू आहे दॅट इज द मोस्ट अँड असिमेट्रिक क्रिस्टल इच आता कुठला क्रिस्टल असा आहे की जो अनसिमेट्रिक असतो किंवा असिमेट्रिक आहे सो टोटल क्रिस्टल्स किती आहेत सेवन ओके okay. असिमेट्रिकचा मिनिंग सगळ्यांना माहीत असेल समजा आपल्याकडे एक असा शेप आहे एक सर्कल आहे कन्सिडर करा या सर्कलला मी जर मधून कट करतोय आणि मला जर दोन्ही पार्ट सेम मिळत आहेत तर मी त्याला काय म्हणतो रे सिमेट्रिक म्हणतोय ओके आणि जर मला दोघी पार्ट सेम मिळत नाहीये तर मी त्याला काय म्हणणार आहे असिमेट्रिक म्हणणार okay? so, so, आहे ओके सो सिमेट्रिक आणि असिमेट्रिक असा डिफरन्स असतो सो तुम्हाला असं विचारलंय so, की कोणता सगळ्यात जास्त असिमेट्रिक आहे सो लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात जास्त असिमेट्रिक जो आहे दॅट इज ट्राय क्लिनिक याचा शेप ज्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघणार ना तर तुम्हाला लक्षात येईल की हा सगळ्यात जास्त असिमेट्रिक कसा आहे यामध्ये कुठलाही प्लेन पास होत नाही नो प्लेन ऑर नो एक्सिस कुठलीही ऍक्सिस ऑफ सिमेट्रिक किंवा कुठलाही प्लेन ऑफ सिमेट्री तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही इन केस ऑफ अ ट्रायक् जर क्वेश्चन थोडासा फिरवून विचारला क्वेश्चन असा विचारला विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट सिमेट्रिक सगळ्यात जास्त सिमेट्रिक कुठला आहे सगळ्यात जास्त सिमेट्रिक जर तुम्हाला विचारला असेल तर त्याचा आंसर असणार आहे क्यूबिक लक्षात ठेवायचं त्याचा आंसर असणार आहे क्यूबिक मध्ये सगळ्यात जास्त सिमेट्रिक आयटम म्हणून क्यूबिक कन्सिडर केला जातो क्यूबिकचा शेपच तसा असणार आहे यामध्ये टोटल जवळपास तुम्ही बघितलं तर नाईन प्लेन पास होत असतात टोटल नाईन प्लेन पास होतात अबाउट थर्टीन एक्सिस ऑफ सिमेट्री दाखवत असतो हा सो क्यूबिक इज अ मोस्ट सिमेट्रिक आणि ट्राय क्लिनिक इज अ असिमेट्रिक मोस्ट असिमेट्रिक असणार आहे ओके सो चला आपल्या नेक्स्ट एमसी क्यूकडे जाऊया सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू क्यू द नंबर ऑफ टाईप्स ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन द टेट्रागोनल क्रिस्टल बघा टेट्रागोनल क्रिस्टलमध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ युनिट सेल्स विचारलेले आहे आता फर्स्ट ऑफ ऑल टोटल नंबर ऑफ युनिट सेल्स कसे असणार आहे ते क्लिअर करून देतो शॉर्ट फॉर्म वाईज तुम्हाला असं लिहायचं आहे मित्रांनो शॉर्ट फॉर्म सगळ्यांना माहिती असेल दॅट इज सी टॉम थर राईट हा तुमचा शॉर्ट फॉर्म असणार आहे सी म्हणजे काय रे मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सी म्हणजे क्युबिक करेक्ट सी म्हणजे काय असणार आहे क्युबिक टी म्हणजे काय असणार आहे तर टेट्रागोनल टी म्हणजे काय टेट्रागोनल ओ मीन्स वॉट ऑर्थोरोम्बिक ऑर्थोरोम्बिक यम म्हणजे काय असणार आहे नथिंग बट अ मोनो क्लिनिक टी मीन्स वॉट ट्राय क्लिनिक एच मीन्स वॉट हेक्झा आणि आर म्हणजे काय असणार आहे तो रोम्बो हेड्रल असणार आहे so, सो यासाठी जर तुम्हाला टाईप्स ऑफ युनिट सेल विचारले असतील तर एक सिम्पल शॉर्ट फॉर्म सांगतो तुम्हाला अशा वेळी एक नंबर लक्षात ठेवायचा आहे दॅट इज थ्री टू फोर टू हा नंबर लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला प्रत्येकाचे युनिट सेल्स लक्षात राहतील so, सो साठी जर युनिट सेल्स असतात थ्री टेट्रागोनलसाठी असतात टू वॉट अबाउट द फो ऑर्थो ऑर्थो इज अबाउट फोर मोनो इज टू आणि उरलेले जे असतात तिघं ते त्यांच्यासाठी एक एक आणि एक असे तीन करेक्ट सो टोटल टोटल नंबर ऑफ युनिट सेल जर तुम्ही याच्यात काउंट केले तर बघा थ्री आणि टू झाले फाईव्ह अँड फोर झाले नाईन अँड टू झाले इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन हे झाले तुमचे फोर्टीन टाईप्स ऑफ युनिट्स सेल तुम्हाला किती विचारलं आहे टेट्रागोनलसाठी विचारला आहे सो टेट्रागोनलसाठी आन्सर काय असणार आहे मित्रांनो टेट्रागोनलसाठी आन्सर आहे टू सो दिस इज युअर करेक्ट आन्सर टू मग तुम्हाला कुठलाही विचारला की हाऊ मेनी नंबर ऑफ टाईप्स ऑफ युनिट सेल युनिट सेल किती प्रेझेंट आहे टेट्रागोनलमध्ये मोनोक्लिनिक मोनोक्लिनिकमध्ये सो सिम्पल शॉर्ट फॉर्म वापरायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे ओके चला आपल्या नेक्स्ट एम सी क्यूकडे जाऊया सो इज इज नेक्स्ट नेक्स्ट मित्रांनो हा आपला मेनी पोर्शन ऑफ ऑफ कॉर्नर बॉडी सेंटर्ड पोझिशन शेअर विथ द युनिट सेल काय विचारले त्यांनी तुम्हाला की जर एक युनिट सेल आहे ओके okay, या युनिट सेलला ओके okay, या युनिट सेलच्या कॉर्नरला जो पार्टिकल प्रेझेंट आहे किंवा कॉर्नरला जो ऍटम प्रेझेंट आहे किंवा त्याच्या बॉडीच्या सेंटरला जो ऍटम प्रेझेंट आहे तर हा कॉर्नरवाला ॲटम किती पोर्शन शेअर करतो युनिट सेलसोबत किंवा हा जो बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट आहे हा युनिट सेलसोबत किती पोर्शन शेअर करतो तो सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की कुठल्याही टाईप ऑफ युनिट सेल घेतला तर तुमचा हा जो कॉर्नरचाही पार्टिकल असतो तर हा त्याचा वन एट पोर्शन युनिट सेलसोबत शेअर करत असतो तर हा जो बॉडीच्या सेंटरला असतो बॉडीच्या सेंटरला असतो हा त्याचा टोटल होल पोर्शन शेअर करत असतो लक्षात ठेवायचं बॉडीच्या सेंटरला आहे त्याच्यामुळे त्याचा टोटल पोर्शन आणि कॉर्नरवाला वन एट सो दोघांचं टोटल पोर्शन किती असेल जर तुम्हाला असं विचारलं तर बघा लक्ष द्या इकडे मग कॉर्नरवाला किती आहे रे वन एट आणि सेंटरवाला किती आहे वन सो ऑप्शन मध्ये आहे का बघा वन आणि वन एट ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला सो दिस इज युअर करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी ओके इन केस ऑफ एफ सी सी जर तुम्हाला एफ सी सी विचारला असेल तर लक्षात ठेवा एफ सी सीमध्ये जो कॉर्नरवाला असतो तो कॉर्नरवाला शेअर कॉन्ट्रीब्युशन तेवढंच करतो दॅट इज वन एट आपण जो फेसला प्रेझेंट असतो तो फेसवाला कॉन्ट्रीब्युशन करत असतो दॅट इज वन हाफ हाफ कॉन्ट्रिब्युशन असतं सो काळजी घ्यायची आहे तुम्हाला बॉडी सेंटर विचारलेला आहे की तुम्हाला फेस सेंटर विचारलं आहे याबद्दल व्यवस्थित काळजी घ्यायची चला आपल्या नेक्स्ट एम सी क्यूकडे जाऊया सो फ्रेंड दिस इज युअर नेक्स्ट एमसी क्यू विच विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर अ ट्राय क्लिनिक ट्राय क्लिनिकसाठी विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट बघा सी क्यू एकदम सोप्पा आहे तुम्ही एक तर शॉर्ट फॉर्म वाईज जाऊ शकतात किंवा तुम्हाला सिम्पल सांगितलं तरी लक्षात ठेवायचं आहे ट्राय क्लिनिक मी अगोदरच सांगितलं सगळ्यात जास्त काय रे मित्रांनो हा असिमेट्रिक आहे सगळ्यात जास्त कसा आहे हा असिमेट्रिक आहे मग असिमेट्रिक आहे याचा अर्थ काय याची कुठलीही एज लेंथ सेम नसणार आहे कुठलाही अँगल सेम नसणार आहे ओके okay, याची कुठलीही एज लेंथ सेम नाही याचा कुठलाही अँगल सेम नाही दॅट्स वाय इट इज अ मोस्ट असिमेट्रिक मग इथे आहे का ऑप्शन बघा बरं आय थिंक ऑप्शन डी इज अ करेक्ट वन करेक्ट हा ए इज नॉट इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी अँड अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा गॅमा इज नॉट इक्वल टू नाईन्टी डिग्री याचा कुठलाही एज लेंथ आणि कुठलाही अँगल सेम नसणार आहे ओके सो दिस इज फॉर अ ट्राय क्लिनिक नेक्स्ट एम सी कडे जाऊया आपण सो दिस इज अवर नेक्स्ट सी क्यू विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर रोम्बो हेड्रल तर रोम्बो हेड्रसल रोम्बो हेड्रल या क्रिस्टल टाईपसाठी कोणता ऑप्शन करेक्ट आहे फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगितला होता तो लक्षात घ्या सी टी ओ एम टी एच आर सी टॉम थर यामध्ये एज लेंथ काय असणार आहे मित्रांनो पहिल्याची एज लेंथ इज इक्वल टू लास्ट वन करेक्ट फर्स्ट ची एज लेंथ लास्ट वन सोबत कंप्लीट क्लिअर असणार आहे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून देतो या सगळ्या सो नथिंग बट ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी असणार आहे लास्ट वन सुद्धा काय असेल ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी असणार आहे सेकंड वन सेकंड वन कसा असणार आहे दॅट इज ए इज नॉट इक्वल टू सॉरी ए इज इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी आणि जो सेकंड लास्ट आहे दॅट इज ऑल्सो ए इज इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी असणार आहे हे जे मिडलचे तीन आहेत मित्रांनो हे जे मिडलचे तीन आहेत या तिघांची सगळे एजलेन डिफरंट असणार आहे दॅट इज ए इज नॉट इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी वॉट अबाउट द अँगल्स अँगल्सबद्दल व्यवस्थित बघायचं आहे अँगल्स एकदम इम्पॉर्टंट असतात इथे अँगल्स व्यवस्थित बघायचे तो अँगल काय असणार आहे साठी अल्फा इज इक्वल टू बीटा बिटा इज इक्वल टू गॅमा ऑल आर इक्वल टू नाईंटी डिग्री सो इथे पहिले जे तीन आहेत ती बघा दॅट इज क्यूबिक दुसरं आहे टेट्रागोनल तिसरं आहे ऑर्थोरोम्बिक या तिघांसाठी हे अँगल सेम असतात वॉट अबाउट द फोर केस फोर केस मध्ये काय होतं अल्फा इड इज इक्वल टू गॅमा होतो बट हे दोघं नाईन्टी डिग्री असतात बट बिटा इज नॉट इक्वल टू नाईन्टी डिग्री बिटा हा नाइंटी डिग्री नसतो इन अ नेक्स्ट केस पुढच्या केसमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला पुढची केस काय असते बघा आपण आता बघितली टेट सॉरी आपण आता बघितली मोनोक्लिनिकची केस करेक्ट मोनोक्लिनिक नंतर आपली काय असते ट्रायक्लिनिकची केस तर ट्रायक्लिनिकमध्ये काय असतं अल्फा इज नॉट इक्वल टू बिटा

याचा शॉर्ट फॉर्म व्यवस्थित लर्न कसं करायचं मी माझ्या थेरी लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सो तुम्ही थेरी लेक्चरला व्हिजिट करून तुम्हाला ही ट्रिक इन डिटेलमध्ये समजून घेता येणार आहे मित्रांनो okay, सो तुमचं आन्सर काय आलं बघा इथे रोम्बो हायड्रल मी तुम्हाला ट्रिक ऑलरेडी क्लिअर केली सो आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके so आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे सो विच वन इज करेक्ट वन आय थिंक तुम्ही एज लेंथवरूनच प्रिडिक्ट करून घेतलं असेल की करेक्ट आन्सर काय असणार आहे सो दिस इज ऑल अबाउट द सी क्यूज विच इज डिपेंड अपॉन द क्रिस्टल स्ट्रक्चर सो ॲट दी एंड बघा मित्रांनो मी तुम्हाला इथे माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील शेअर केलेली आहे तुम्हाला काय करायचं फक्त या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला व्हिजिट करायचं आहे तुम्ही डायरेक्टली माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जाणार जिथे मी तुम्हाला माझ्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर ओके क्विस प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर त्यासोबत स्टडी मटेरियल देखील शेअर करणार आहेत मोस्ट इम्पॉर्टंट एम सी क्यू देखील मी तिथे शेअर करणार आहेत इम्पॉर्टंट नोट्स शेअर करणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे इझिली अवेलेबल होऊन जातील के माझ्या ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती सिमिलरली तुम्ही तिथे वेगवेगळे एम सी क्यू देखील सॉल्व्ह करू शकतात तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच आहे यूट्यूब चॅनल नेम आय दॅट इज गुणवंत माळी सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत जेणेकरून त्यांचंही एम एस टी सी ई टीचं प्रिपरेशन इझिली होऊन जाईल नेक्स्ट तुमचे जे काही डाऊट्स असतील मित्रांनो या टॉपिक रिगार्डिंग तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरसोबत शेअर करू शकतात तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता नक्कीच आपण ते डाउट सॉल्व्ह करूया नेक्स्ट जर चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बघा आपण एम एस टी ई टी सीरीज सुरू केलेली आहे ही एम एस टी ई टी सीरीज नक्की नक्की नक्कीच तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे प्रत्येक चॅप्टर आणि चॅप्टरमधला प्रत्येक टॉपिक आपण इथे कवर करतोय आणि प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड जवळपास दहा ते बारा एमसी कूज आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय सो डे so, बाय डे आपला हा एमसी क्यूचा सेशन चालूच असणार आहे ओके सो चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल थँक्यू आणि असेच व्हिडिओ बघत राहत नक्कीच तुम्हाला युम एस टी सी टीमध्ये प्रिपरेशनसाठी याची हेल्प होईल थँक्यू थँक्यू वेरी मच बाय बाय